हॅलो फ्रेंड्स मी आहे स्मिता आणि बेक कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की मी केक कशा प्रकारे बनवते तर चॉकलेट केकचा जो स्प स्पॉन्ज असतो चॉकलेट प्रेमिक्सपासून बनवलेला तर तो मी स्पॉन्ज बनवलेला आहे आणि त्याचे आम्ही तीन लेअर करून घेतलेला आहे तर पहिली लेयर मी कवर करत आहे तर त्याच्यावर मी पहिल्यांदा शुगर सिरप टाकून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं घनाज टाकलं चॉकलेटचं आणि मग व्हिप्ड क्रीम टाकून मिक्स केलं व्यवस्थित आणि मग वरून थोडेसे चोको चिप्स टाकले तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चोको चिप्स टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल कारण की जे घनाज आणि व्हिप्ड क्रीम असते हे व्यवस्थित जर मिक्स झालं तर आपल्याला चोको चिप्स टाकायची पण गरज भासत नाही पण ते तुमच्यावर डिपेंड आहेत ते चोको चिप्स टाकले तर अजून छान टेस्ट येते चॉकलेट केकची तर नक्की टाका तुम्ही पण चोको चिप्स तर अशा प्रकारे मी पूर्ण केक केकच्या ज्या लेयर्स आहेत त्या मी व्यवस्थित अरेंज करून घे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच मी क्रीम टाकून घेतली जी आता फिनिशिंग करायला सुरुवात केली आहे मी तर मी नेहमीप्रमाणे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून आणि मगच फिनिशिंग करत असते तर आज मी डायरेक्ट क्रीम सगळी केकवर टाकून घेतली आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने मी त्याला आज फिनिशिंग करत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात तर आपल्या अंदाजानुसार तुम्ही वरती क्रीम टाकून घ्यायची आहे केकवर आणि पहिल्यांदा जो वरचा भाग आहे तो कव्हर करायचा आणि मग खालचा भाग कव्हर करायचा आहे तर जी क्रीम वरून अशी खाली सरकत येते तीच आपण आप केकला आजूबाजूला लावून घ्यायची आहे आणि मग स्क्रॅपरच्या सहाय्याने जी जास्तीची क्रीम आहे ती काढून घ्यायची आणि व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची तर मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये पायपिंग बॅगनेच क्रीम भरून घेते आणि ती केकला लावत असते तर आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लावून दाखवलेली आहे क्रीम तर इथं पूर्ण फिनिशिंग केलेली आहे मी केकची आणि केक, केक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर घनाश टाकायचा आहे तर इथं मी हा जो केक आहे तो बोर्डवर घेऊन मी फ्रीजवर ठेवलेला थोडा वेळ म्हणजे पंधरा मिनटं डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि त्याच्यानंतरच आता मी ह्याच्यावर घनाज टाकायला घेतले तर मी हे घनाज बनवून घेतलेलं चॉकलेट केकवर टाकण्यासाठी तर केक वर ते व्यवस्थित आता पसरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढं हवं आहे केकवर तेवढंच घनाज टाकायचं आहे जास्तीचं जर टाकलं तर तेही पूर्ण असं वाहूनसारखं सारखं जाईल तर जेवढं लागतं त्या केकसाठी तर तेवढंच घ्यायचं आहे घनाज आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने थोडं पसरून घ्यायचं आहे हळूवार तर मी अशा प्रकारे केकवर व्यवस्थित घनाज पसरून घेतलं आणि घनाज टाकल्यानंतर केक परत डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी जेणेकरून हे जे आपण केकवर चॉकलेटचं घनाज टाकले ते केकवर व्यवस्थित सेट होईल आणि आपण त्याच्यावर काही पण डिझाईन वगैरे करू ती व्यवस्थित डिझाईन होईल तर इथं मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि अशीच मी छोटी छोटी फुलं बनवली आहेत तर तुम्ही कोणताही नोझल यूज करून अशी डिझाईन करू शकता किंवा म्हणजे दुसऱ्या कलरची पण ह्याच्यावर तुम्ही फुलं बनवू शकता म्हणजे अजून केक छान दिसेल तर मी फक्त व्हाईट कलरचीच अशी छोटी छोटी फुलं बनवून घेतली आहेत केकवर आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जी मिनी कॅडबरीसारखी असते तर ती मी गार्निशिंग बनवून घेतलेली आहे चॉकलेटची आणि ती त्याच्यावर लावून घेतली तर तुमच्याकडे जी गार्निशिंग अवेलेबल असेल ती तुम्ही चॉकलेट केकवर लावू शकता किंवा नसेल तर नाही लावलं ला, तरी पण चालेल पण त्या केकला साजेशी अशी छान आणि सुंदर केक डिझाईन बनवायची कारण की वाढदिवस वर्षातून एकदाच येत असतो तर चांगला केक बनवून द्यायचा आपल्या कस्टमरला म्हणजे कस्टमर खुश होतील तर फ्रेंड्स हा होता चॉकलेट केक आणि मी सुंदर आणि साधी सोपी केक डिझाईन तुमच्यासमोर मी सादर केलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर आणि सोप्या केक डिझाईन मी सांगत असते तर ते तुमच्यासाठी हेल्पफुल होतील आणि तुम्ही पण असे घरी केक बनवून बघा तुम्ही पण ट्राय करा आणि जे कोणी होम बेकर्स असतील तर आपल्या कस्टमरला असे छान छान केक देऊन खुश करा